नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा, म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील. नमस्कार, बारामती सरकारी चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे. महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री व भाजप नेते हर्षवर्धनजी पाटील व कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखान्याच्या उपाध्यक्षा पद्माताई भोसले यांनी उजनी जलाशयात बोटीने प्रवास करीत कार्यकर्त्यांशी संवाद साधला, अशी माहिती आमचे इंदापूर प्रतिनिधी शिवाजी पवार यांनी दिली आहे. तर पाहूयात याविषयी अधिक सविस्तर वृत्त. मंगळवार दिनांक 30 मार्च 2021 रोजी कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखान्याचे संचालक राजेंद्र गायकवाड यांच्या मुलाच्या साखरपुड्यासाठी इंदापूर तालुक्यासाठी वरदान लाभलेल्या उजनी जलाशयाच्या पाणलोट क्षेत्रातून बोटीने प्रवास करत महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री व भाजप नेते हर्षवर्धनजी पाटील व कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखान्याच्या उपाध्यक्षा पद्माताई भोसले यांनी या कार्यक्रमास उपस्थिती लावली. या प्रवासादरम्यान नदीकाठच्या अनेक गावातील कर्मयोगी शंकररावजी पाटील यांच्यासोबत काम केलेल्या अनेक आजी माजी जुन्या कार्यकर्त्यांसोबत त्यांनी गप्पा गोष्टी करीत संवाद साधला. कर्मयोगी भाऊ यांच्यामुळेच या क्षेत्राचा कायापालट कसा झाला हे लोकांच्या तोंडून ऐकण्यास मिळाले. आज देखील कर्मयोगी भाऊंच्या पावलावर पाऊल ठेवत माजी मंत्री व भाजप नेते हर्षवर्धनजी पाटील व पद्मताई भोसले यांच्या माध्यमातून या भागाचा विकास पुढे सातत्याने सुरू आहे. यातूनच या भागाला आर्थिक सुबत्ता मिळाली आहे, याचे दर्शन आज देखील होत आहे, अशा अनेक प्रतिक्रिया यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी बोलताना व्यक्त केल्या. यावेळी बोटीने प्रवास करीत संवाद साधत असताना कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावर एक प्रसन्न मुद्रा यावेळी दिसून येत होती. हर्षवर्धनजी पाटील यांनी यावेळी शेती, पाणी, साखर कारखानदारे, विजेचे संकट व कोरोनाची पार्श्वभूमी तसेच बदलत्या परिस्थितीनुसार होणारे समारंभ याविषयी कार्यकर्त्यांसोबत संवाद साधला.